शाळा सुरू करण्याबाबत चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असल्याचं कळतंय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तयारी झाली तर शाळा सुरू करा असं टास्क फोर्स म्हणतंय. लसीकरण आणि शाळा सुरू करण्याचा संबंध नाही. चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दरवाईंनी हे स्पष्टीकरण दिले. शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जर तयारी पूर्ण झाली तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. लहान मुलांचं लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असलं तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नाही असं डॉक्टर दलवाई यांनी सांगितलं. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण व्हायला हवं, तसंच शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळून शाळा सुरू करण्यात याव्या असं दलवाई यांनी म्हटले. लहान मुलांच्या लसीकरणाचा आणि शाळा सुरू करण्याचा काहीही संबंध नाही, मात्र सर्वांनी लस घेणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटले. छत्रपतींचा विचार म्हणजे पिंपरी चिंचवडच्या राहटणी पिंपरी सौदागर मधल्या मिरचंद आणि पाम्स या एकाच वसाहतीत तब्बल 41 कोरोना रुग्ण आढळलेत. या रुग्णांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आता ही सोसायटी सील केली आहे. विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. उल्हासनगरच्या शासकीय बालसुधारगृहात 14 मुलांना कोरोना झाला. त्यातली 4 मुलं दिव्यांग आहेत. त्यांना ताप आणि उलट्यांचा त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल केले, तर इतर मुलांना सौम्य लक्षणं आहेत. तहसीलदार कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाधित मुलं 10 ते 22 वयोगटातली आहेत. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारचा वेगळा प्लॅन आहे. इथून पुढे डिझेलऐवजी CNG गॅस आणि इलेक्ट्रिक एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. ते बारामतीत बोलत होते. डिझेलवर चालणाऱ्या एसटी सध्या परवडेनाशा झाल्यात, त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ तोट्यात आहे. पक्का रस्ता नसल्यामुळे मृतदेह चक्क खाटीवरून नेण्याची वेळ कुटुंबियांवर आली आहे. औरंगाबादमधल्या सिल्लोडच्या उपळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वागदावाडी इथल्या तुषार विठ्ठल महेर या मुलाचा सिल्लोडमध्ये 4 दिवसांपूर्वी वळण रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला, पण वागदावाडीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे तुषारचा मृतदेह खाटीवरून नेला. भंडाऱ्यामधल्या तुमसर तालुक्यातल्या माळगी इथून 132 किलो वॅट उपकेंद्राचं लोकार्पण झालं. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वीज उपकेंद्रामुळे जवळपासच्या 10 गावातल्या औद्योगिक कृषी आणि इतर ग्राहकांना नियमित तसंच चांगल्या दर्जाचा वीजपुरवठा मिळणार आहे. यावेळी वीज ग्राहकांना वेळेवर बिल भरण्याचं आवाहन राऊत यांनी केलं. नवी मुंबईमध्ये बहुप्रतीक्षित असलेल्या मेट्रोची अखेर आखणी घेण्यात आलेली आहे. चाचणी घेण्यात आली आहे. CBD बेलापूर ते पेंधर या मार्गावर क्रमांक 1 चाचणी घेतली. पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानकादरम्यानच्या 5.14 किलोमीटरच्या अंतरावर मेट्रोची ऑसिलेशन चाचणी आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी घेतली. प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून ही चाचणी महत्त्वाची आहे. अहमदनगर जिल्ह्यात बालविवाहाचा प्रकार उघड झालाय. पाथर्डी तालुक्यातल्या शिरसाटवाडीत 14 वर्षाच्या मुलीचं लग्न लावण्यात आलं. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. यात नवरा मुलगा, मुलाचे आई वडील, मुलीचे वडील, लग्न लावणारे भटजी आणि दोन्हीकडच्या नातेवाईकांचा समावेश आहे. दारूचं व्यसन सोडण्याचं औषध दिल्यानं जालना पिकाचा मृत्यू झाला. शिसामासा गावातल्या गोपाळ दवांडे यांचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी जालन्यातल्या धावडा गावातल्या तडवी बाबाकडे त्यांना नेलं होतं. तिथे तडवी बाबानं 4,500 रुपये घेऊन गोपाळला 2 ग्लास औषध पाजलं. त्यानंतर गोपाळ बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याचं कळलं. तडवी बाबा फरार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे